तर आली बघा, मी शान न्यायला तर शान न्यायला मी गाडी घेऊन आली. गाडीवर नेणार हे शान. आता ही पांढरं पांढरं का दिसतंय माहितीये का? तिथं ती कचरा जाळला आहे बघा, बंगल्याच्या कडनं कसलं निर्मळ आहे मस्त पैकी. काकू कुत्रं चावतोय का? कुत्रं चावलं म्हणून मी नटाफटा करून आली. मला ड्रेस घालून आली. पैशाचं गल्लं येतं काय? हे बरेच दिवस झाला आपण इकडं आलो होतो. लय दिवसाने आली का नाही काकू? मी पाऊस होता तोपर्यंत आलीच नाही का ना? काकू आजारी होती, काकूला भेटायला सुद्धा मी आली नाही. मग म्हणलं काल भेटायला बी जावा. काकूला काल भेटली बी आणि म्हणलं शान न्यावा म्हणून काल शानाला पिशवी घेऊन आलती. तर काल शान नेणंच नाही झालं मला. मी आले शेण टाकून दिले. हवा का त्यांची जनावर एवढे जनावर आहे. अख्खे बाळवणे म्हणलं तर ह्यांचे इथलं शेण वापरते बघा. कोणी बी येतात घेऊन जात आहे का ना काकू? जुन्या पद्धतीच ते तसलं आहे. काय काय ठेवायचं काकू? ही काय आहे कशाची? पहिल्या जुन्या माणसांची ही समाज आहे जुनं. काय माहिती संबंध आहे म्हणतात. तर हवा काय? काल पिशवी आपली भरून इथं ठेवलेली शेणानं ताजी ताजी भरलेली वाटते त्यांना. तर चला मी इथं आली शेण न्यायला. आता बघा मी शेण कसं गोळा करते. मला तर लय भ्या वाटतं. एकदा त्या कोपऱ्यामध्ये ती बघती का नाही तीच होती वाटतं. ती बघती का नाही मारक्या मशिवानी? एकदा खोऱ्यानं शेण ओढत होती मी. अगं बाया 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 भिडू नका मला. तवा हा का घेतलं शेण घेत होती मी. असली जोरात फाईट जी मारली ती हिथंच बसली होती माझ्या पोटावरच. तवापासून मला लय भ्या वाटतंय. तर चला इथं पाटीत शेण आहे. आपण का नाही तर शेण सगळं गोळा करू. आता भीती तर वाटते या. पण आता घ्यावा तर लागणारच आहे कारण तेवढं शेण भागत नाही आपलं तेवढ्या शेणानं. काय झालं तर असेच उभा राहिले होते मी खोऱ्यानं अशी ओढत होती. खोर लागला असं म्हशीच्या पायाला ते लागलं जोरात मला. अग बाय फाईट देऊ नको ग, बघू नको ग, नजर लागेन मला. तू बी काळी मी बी काळी. ती म्हणत असत ही काळी कोण आली ग? आमच्या सारखी दिसती पण का नाही आमच्यातली नाही असं वाटत असन तिला. तर चला मी शेण घेते काढून घेतलं. अयो इथं ठेवते मोबाईल बघ मला इथं नुसतं असं धरू ना. अंधारलं पडून मारत नाही ना? एक बी मारत नाही. बस का तेवढ एवढं सारवायचं आहे का तुझं? हां ठीक आहे. त्या बी नाही ते काय करत पण बसन का तुझ्या पिशवीत एवढं? नाही बसन, मी भरून ठेवलं पाटीत.
माझं बी बोललेलं निघतंय वय ती पण जाणार असते नाही 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 मारत नाही घेशेल नाही काय करत घे त्या पाटीतलं घे मग काय कर नाही काय करत म्हणलं तरी तू हे करते घाबरते तिला दाब बसते ह्याने एकटं राहून काय करायचं ब्लाउज तो तू शिवते काय दरबाया किती वेळ धरायचं ओ हो 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 आता उचलन का बघ पिशवी तरी तर मी तर नाही धरू लागणार को तुला कारण माझी मानाची शिर दुखते तर चला आता गाडीपर्यंत नेते मी पिशवी नको इथं जायचं वाटतंय माझं नाही निघत म्हणून तर काढते तिथे आमच्या सानू बरोबर काढायचंय पण तिने येते 3 वाजता बस का अजून खाली यायचंय चांगलं निघालंय का नाही बघ कशाला मरती बाय लोक या सारू लागायला म्हणा आता सगळ्यांना मिळून सारू लागायला या दम भरलं नाही रात्री सुटून गेला ती मनानेच
कसा हनुमान तिथं सते ह्याच्यात नेला काय माहिती पिशवी भरून शान बघा इथं ठेवलं आणलं ओढत ओढत कुत्रा ओढला आणि ओढलं काय द्यायचं म्हणला गोळ्या द्यायच्या त्या हे मोबाईलच्या नादामध्ये काकून गोळ्या मागितल्या होत्या मला विसरलेच तुम्हाला करड दाखवते कुठे गेली करड एक पोरग पोरगी झालं या दोन झाल्यात दोन पोरगीला गोरी पान हाय पोरग काळ भांगार डुसडुसे हाय माझ्यावानीच देख नजर हाय तुम्हाला दाखवते हा का जुळ्यांची मम्मी तू गा पिला तिकडं हाय तिन हित काय भुकले मी पोरग काळ भंगार खाय काळ काळ भंगार खाय अरे देवा भेट आहे काल जन्मलय काल मी आली होती ना तवाच बघितलं बघा म्हण मम्मी कुठे आहे तुझी मम्मी त्याला मुद्दा मी हित ठेवलं ती सारखी तिकडे आईला ताप देते ती म्हणून ती पोरगी आहे त्या बायगाला मुतून मुतून राडा केलाय हागून मुतून राडा केलाय बाळावत बांधाय काय झालत अरे तेरी मम्मी राहले बस तुला ह्याच्यात सोडलं होत तर ह्याच बस हे काल जन्मलेले आहे ते मावश्या मावस बहिण्या बिण्या असतल्या तर चला आता मी चालली घरी वातावरण हाय पावसाच पावसाच वातावरण झालंय ना संध्याकाळी सारू का आता सारू येईल काय पाऊस है ना उद्याचं नाही नाही आता सारवलं तर ते म्हणजे पावसानं उकनलेलं हे आहे ना मग म्हणलं आता शेण जरा हे होईल नाही संध्याकाळी सारवलं का वळायचं परत अजून मला ह्याच्यात जायचं या पोस्टात पोस्टाचं एक खातं खोललं मी काल तरी पैसे नाहीत आलं मी सावतर बहीण हाय मोदी साहेबांची सखी नव सावतर बहीण हाय तर चला आता निघाली मी आता साडीनं बसा येईल का नाही काय माहिती नाही करड लयच वरडाय लागली बाई तर चला बाय भेटू आता आपण आपल्या घरी पोस्टात जायचं आहे पण पोस्टात गेलो मी तुम्हाला व्हिडिओ नाही करून दाखवणार कारण तिथं दिसणारच नाही तुम्हाला काय दिसणारच नाही तर चला हो का गाडीवर बसली आता साडेपाच शेणानं भरणार आहे माझी आणि त्या तळ्यावर तर कसं कसं जायचं तुम्हाला माहितीच आहे तळ्यावर तर कसं कसं जायचं तुम्हाला आता टाकणार थोड्या वेळानं हं तर चला बाय.